खालीलपैकी कोणत्या माध्यमामधून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर पोलादामध्ये बघा सर्वात जास्त ध्वनीचं या ठिकाणी वहन होतं. बघा स्थायू माध्यमामधून ध्वनीचं बघा वहन हे सर्वात वेगाने होत असतं. जसजशी घनता वाढेल तसतसा ध्वनीचा वेगसुद्धा या ठिकाणी वाढतो. आणि मित्रांनो बघा जी काही निर्वात पोकळी असते ज्या ठिकाणी वातावरण नसतं त्या ठिकाणी बघा ध्वनी वाहत नसतो, कारण ध्वनी वाहण्यासाठी माध्यमाची गरज असते. ध्वनीचा वेग बघा सर्वात जास्त स्थायूमध्ये पाहायला मिळतो. हवेमधील आर्द्रता, पदार्थाची घनता, तापमान वाढल्यास बघा ध्वनीचा वेगसुद्धा या ठिकाणी वाढत असतो. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचं कारण काय? तर बघा याचं कारण आहे बघा प्रकाशाचं काय होतं बघा या ठिकाणी अपवर्तन होतं. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 अपवर्तन. प्रकाश एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना बघा दिशा बदलत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदल होतो. दिशा बदल झाल्यामुळे बघा प्रकाशाचं काय होतं बघा अपवर्तन होतं. लक्षात ठेवायचं आहे प्रकाशाचं अपवर्तन होतं. पुढचा प्रश्न आहे बघा प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होतं त्या कणांना काय म्हटलं जातं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होतं त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो? फोटॉन असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 फोटॉन असं म्हटलं जातं. आणि लक्षात प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होतं त्या कणांना फोटॉन म्हणतो. वनस्पती प्रकाशाच्या सान्निध्यामध्ये फोटॉन या ठिकाणी बघा अन्न तयार करतात बघा. आणि प्रकाश सजीवांचे अस्तित्व टिकून आहे बघा. प्रकाशामुळेच काय बघा सजीवांचं अस्तित्व टिकून आहे. या ठिकाणी बघा इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन आलं आहे तर इलेक्ट्रॉन असं लिहिलं जातं बघा ई त्याच्यावर मायनस त्याच्यानंतर प्रोटॉन. प्रोटॉन कसा लिहिला जातो मित्रांनो? तर पी प्लस हा प्रोटॉन लिहिला जातो. आणि न्यूट्रॉन, न्यूट्रॉनला फक्त एन लिहिलं जातं. बघा लक्षात ठेवायचं आहे अणूच्या केंद्रकामध्ये काय असतो? न्यूट्रॉन असतो बघा अणूच्या. पुढचा प्रश्न आहे बघा ताऱ्यांच्या लुकलुकण्याचं कारण कोणतं आहे? बघा तारे लुकलुकतेत याचं कारण काय विचारलं आहे बघा. याचं करेक्ट आन्सर आहे बघा वायुमंडळामध्ये वायूचा बदलता अपवर्तनांक. याचं करेक्ट आन्सर आहे पहा, हे पण आपल्या लक्षात ठेवायचं आहे. पहा पुढचा प्रश्न जर पाहिला याचं स्पष्टीकरण बघा. प्रकाश एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना म्हणजे वायूमधून द्रवाकडे दिशा बदलतो त्यालाच प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात. यामुळे बघा तारे लुकलुकताना आपल्याला पाहायला मिळतात. ध्वनीचं प्रसारण कशातून होत नाही? बघा जे काही ध्वनी असतात याचं जे काही प्रसारण आहे कशामधून होत नाही तर निर्वात पोकळीमधून या ठिकाणी होत नाही. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो वटवाघूळ अंधारामध्ये उडू शकतात याचं कारण विचारलंय. तर बघा त्यांनी निर्माण केलेल्या ज्या काही ध्वनी लहरी असतात त्यांना मार्गदर्शक ठरत असतात. बघा ते ध्वनी लहरी निर्माण करतात त्यामुळे ते कुठं पण धडकत नाही. त्यांना जे काही रिफ्लेक्शन होतं त्यानुसार बघा ते उडत असतात. बघा वटवाघूळ बघा निशाचर प्राणी हे फक्त रात्री बाहेर पडतात आणि भ्रमण करताना आवाज करत आणि ध्वनी लहरीच्या दिशेने प्रवास करतात. ध्वनी लहरीमुळे बघा त्यांना मार्गामध्ये कोणता अडथळा आहे हे लगेच समजतं. बघा वटवाघूळ बघा 2000 ते 1 लाख HZ म्हणजे हर्ट्सपर्यंतचा आवाज या ठिकाणी ऐकू शकतात. पुढचा प्रश्न बघा ध्वनीचा सर्वसाधारण हवेमधील वेग किती असतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्नसुद्धा 10 पेक्षा जास्त वेळेस रिपीट झालेला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 344 मीटर प्रति सेकंद. लक्षात ठेवायचं बघा 344 मीटर प्रति सेकंद इतकं वेग असतो. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ध्वनी ऊर्जेचं प्रसारण टिंबटिंब तरंगामार्फत होतं. तर ध्वनी ऊर्जेचं जे काही प्रसारण आहे मित्रांनो हे अणुतरंग, ऑप्शन क्रमांक 1 अणुतरंगामार्फत होतं. बघा जेव्हा माध्यमामधील कणांची हालचाल विक्षोभाच्या समांतर दिशेने होते म्हणजेच माध्यमामधील कण एका ठिकाणामधून दुसऱ्या ठिकाणी जात नसून फक्त मध्यस्थितीच्या पुढे आणि मागे आंदोलित होत असतात त्यांना बघा अणुतरंग असे म्हणतात. बघा काय पुन्हा सांगतो, जेव्हा माध्यमामधील कणांची हालचाल विक्षोभाच्या समांतर दिशेने होते म्हणजेच माध्यमामधील कण एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात नसून फक्त मध्यस्थितीच्या पुढे आणि मागे आंदोलित होत असतात त्याला अणुतरंग असे म्हणतात. बघा याची व्याख्या ही. आणि ध्वनी अणुतरंगाचं काय बघा उदाहरण आहे मित्रांनो. पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्माण होतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न लातूर पोलिसला विचारला होता 2017 तर माध्यमामधील जे काही कण आहे मित्रांनो त्या कंपनामुळे, लक्षात ठेवायचं आहे माध्यमामधील कणांच्या कंपनामुळे काय होतं बघा ध्वनी निर्माण होतो. ध्वनी लहरी बघा कंपनामधून तयार होत असतात. ध्वनी लहरी वाहण्याच्या माध्यमासाठी जे काही ध्वनी लहरी मित्रांनो ते वाहण्यासाठी माध्यमाची काय असते बघा आवश्यकता असते. पुढचा प्रश्न काय बघा, आवाजाची टिंबटिंब डेसिबली अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो? तर बघा 85 डेसिबलपर्यंत बघा या ठिकाणी मनुष्य सहन करू शकतो. बघा आवाज किंवा ध्वनीची जी काही तीव्रता आहे मित्रांनो
ती डेसिबल म्हणजे डी बीमध्ये मोजली होती. हे काय बघा, त्याचं एकक आहे 85 डेसिबलपेक्षा अधिकचा आवाज दीर्घकाळ राहिल्यास व्यक्तीला बघा अनेक समस्या उद्भवतात. ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाण्यामध्ये कसा असतो, तर खूपच अधिक असतो. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, खूपच अधिक असतो. ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार म्हणजे काय डेपरी हे तंत्रज्ञान चालते. बघा ध्वनीच्या कोणत्या तत्वानुसार सोनार डेपरी हे तंत्रज्ञान चालत असतं, तर प्रतिध्वनी. ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर आहे बघा, प्रतिध्वनी. सोनारचा लॉंग फॉर्म काय बघा, साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. यामध्ये काय होतं मित्रांनो, समुद्रामधील जहाजावरून पाण्याखालील वस्तूचं अंतर, दिशा आणि वेग या ठिकाणी मापला जातो आणि अविश्राव्य ध्वनीमार्फत तो या ठिकाणी केला जातो. ध्वनीचा अभ्यास काय प्रश्न बघा, ध्वनीचा अभ्यास याचं शास्त्रीय नाव काय बघा, त्याला काय म्हणतात मित्रांनो, ॲक्वास्टिक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं, ध्वनीच्या अभ्यासाला काय म्हणतात, ॲक्वास्टिक असं म्हटलं जातं. एंटमॉलॉजी म्हणजे काय, कीटकांचा अभ्यास. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा ॲस्ट्रॉनॉमी. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय, अवकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास याला म्हणतो ॲस्ट्रॉनॉमी. हार्निथॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो, पक्ष्यांचा अभ्यास. लक्षात ठेवायचं आहे, पक्ष्यांचा अभ्यास. आणि ॲक्वास्टिक म्हणजे काय, ध्वनींचा अभ्यास. लक्षात ठेवायचं, ध्वनी बरोबर. या ठिकाणी बघा मी तुम्हाला सगळं सांगितलं. एंटमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्रांचा अभ्यास. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ॲस्ट्रॉनॉमी बघा, अवकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास. आर्निथॉलॉजी म्हणजे काय, पक्ष्यांचा अभ्यास. लक्षात ठेवा, ॲक्वास्टिक बघितला आपण, ध्वनींचा अभ्यास. खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थामधून जात नाही, तर दुसऱ्या. लक्षात ठेवायचं बघा, दुसऱ्या. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, तर प्राथमिक लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात आणि कमी विध्वंसक असतात. दुय्यम लहरी बघा, प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या या जास्त विध्वंसक असतात. आणि तृतीय लहरी भूकवच आणि पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात आणि अतिशय बघा विनाशकारी असतात. बघा हे प्राथमिक, द्वितीयम आणि तृतीय लहरीचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. दवाखाना, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांच्या सभोवतालच्या किती मीटरपर्यंत परिसरामध्ये ध्वनी क्षेत्र असं संबोधण्यात आलेलं आहे, तर 100 मीटर. लक्षात ठेवायचं बघा, 100 मीटरपर्यंत. बघा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं, शांतता क्षेत्रामध्ये 100 मीटर अंतरावर मोठ्या आवाजामध्ये भोंगा किंवा हॉर्न वाजवणे या ठिकाणी बघा बंधनकारक असतं, म्हणजे बंधने त्यावर असतात. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या आहेत, तर लक्षात ठेवा अल्ट्रासोनिक. ऑप्शन क्रमांक 1 अल्ट्रासोनिक याचं करेक्ट आन्सर आहे. बघा लक्षात ठेवा मित्रांनो, अल्ट्रासोनिक खोली मोजण्याचं एक बघा याचं काय फायदा मी, अल्ट्राव्हायलेट. बघा सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बोटांच्या ठश्याच्या पडताळणीसाठी बघा अल्ट्राव्हायलेटचा या ठिकाणी उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, पाण्यामध्ये अर्धवत बुडून ठेवलेली काठी तिरपी दिसते, ही प्रकाशाच्या कशाचं उदाहरण आहे. बघा तर प्रकाशाचं हे अपवर्तनाचं उदाहरण आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं बघा, प्रकाशाचं अपवर्तनाचं. बघा प्रकाश किरण एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना त्या दिशेमध्ये बदल होतो, याला काय म्हणतो, प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणतात. बघा याचं उदाहरण आहे, बघा काचेच्या ग्लासामध्ये पाण्याच्या तळाशी ठेवलेलं नाणं बघा वरती आल्यासारखं आपल्याला दिसतं, तारे लुकलुकताना दिसतात, ही याचे काय बघा उदाहरणं आहेत. इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यावर कोणत्या रंगाचा प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल, तर पांढरा. मित्रांनो लक्षात ठेवा, इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यावर आपल्याला पांढऱ्या रंगाचा प्रकाश पाहायला मिळणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, पांढरा रंग. दूरदर्शन संचांच्या पडद्यावर चलचित्रांचं खालीलपैकी कारण कोणतंही, याचं कारण आहे मित्रांनो दृष्टी सातत्य. लक्षात ठेवायचं आपल्याला, दृष्टी सातत्य. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पाणी रंगही नसतं, बर्फ म्हणजे गोठलेलं पाणी, मग तो पांढरा का दिसतो. बघा पाण्याला रंग नसतो परंतु बर्फ आपल्याला पांढरा का दिसतो, याचं कारण आहे मित्रांनो बर्फाचं स्फटिक सर्व तरंगलांबीचे जे काही प्रकाश किरण आहे बघा ते परावर्तित करतात, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पांढरा दिसतं. आणि मित्रांनो हा पण पॉईंट लक्षात ठेवा, पाण्याची घनता बर्फापेक्षा जास्त असते म्हणून बघा बर्फ हा पाण्यावर तरंगत असतो. क्ष किरण म्हणजे काय, काय प्रश्न आहे बघा, क्ष किरण म्हणजे काय, यालाच आपण काय म्हणतो बघा प्रभाररहित कण, याला काय म्हणतो आपण प्रभाररहित कण. मित्रांनो याची जर हिस्ट्री पाहिली तर याचा शोध लावला होता विल्यम रॉटेजन यांनी 1895 मध्ये. बघा क्ष किरणाचा वेग बघा प्रकाशाच्या वेगा इतका असतो आणि चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचं विचलन होत नाही, याचा उपयोग होतो बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये. रेडिओ तरंगाचा वेग हा टिंबटिंब असतो, रेडिओ तरंगाचा वेग हा टिंबटिंब असतो, तर प्रकाशाच्या वेगा इतका. लक्षात ठेवायचं बघा प्रकाशाच्या वेगा इतकाचा या ठिकाणी रेडिओ तरंगाचा वेग आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवा प्रकाशाचा वेग मित्रांनो हवेमध्ये 3 गुणिले 100
8 मीटर प्रति सेकंद इतका असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे, 3 × 108 मीटर प्रति सेकंद. आलं लक्षात? विद्युत चुंबकीय लहरीचा सर्वाधिक तरंग लांबीकडून सर्वात कमी तरंग लांबीकडे उतरता क्रम बघा. 1 नंबरला रेडिओ लहरी, त्याच्यानंतर सूक्ष्म लहरी, अवरक्त किरणे, दृश्य प्रकाश, अतिनील किरणे, क्षकिरणे, गॅमा किरणे, हे काय आहेत बघा या ठिकाणी सर्वात जास्त तरंग लांबीकडून सर्वात कमी तरंग लांबीकडे उतरता क्रम. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रकाश हा एका पारदर्शक माध्यमामधून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, याला प्रकाशाचं अपवर्तन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, प्रकाशाचं अपवर्तन. मग तुम्ही म्हणताल प्रकाशाचं परावर्तन काय असतं? बघा, एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावरून प्रकाश किरणांच्या परत फिरण्याच्या क्रियेला प्रकाशाचं परावर्तन म्हणतात. याचं उदाहरण जर पाहिलं तर सूर्यास्ताच्या वेळी सूर्य मोठा दिसतो, हिऱ्याचे चमकणे आणि आकाशाचा निळा रंग हे काय बघायचं उदाहरण आहेत. इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग कोणता आहे? बघा इंद्रधनुष्यावर सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात, तर जांभळा. लक्षात ठेवा मित्रांनो, जांभळा हा सगळ्यात शेवटचा रंग आहे. बघा या ठिकाणी जर पाहिलं उतरता क्रम, 1 नंबरला तांबडा असतो, नारंगी, त्याच्यानंतर 3 नंबरला पिवळा असतो, 4 नंबरला हिरवा, 5 नंबरला निळा, 6 नंबरला पांढरा आणि 7 नंबरला बघा या ठिकाणी जांभळा असतो. लक्षात ठेवायचं बघा, जांभळा. इंटरनेटसाठी जे काही ऑप्टिकल फायबर केबल असते बघा, हे तंत्रज्ञान कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं करेक्ट आन्सर आहे बघा, पूर्ण आंतरिक परावर्तन. मित्रांनो, जे काही इंटरनेट असतात बघा, ते इंटरनेटसाठी एक केबल असते बघा, ती समुद्रामधून आपल्या जमिनीच्या खालून ऑप्टिकल फायबर केबल असते. बघा लक्षात ठेवायचं बघा, हे पूर्ण आंतरिक परावर्तनावर आधारित आपल्याला पाहायला मिळते. दाढी करताना कोणता आरसा वापरला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दाढी करताना मित्रांनो आंतरवक्र आरसा याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4 अंतर्वक्र आरसा. मित्रांनो, याचं नाभी अंतर कसं असतं? ऋण असतं. लक्षात ठेवायचं आहे, जमिनीवरून ओझोनचा थर सूर्यप्रकाशामधील कोणती किरणे शोषून घेतात? ओझोनचा थर, तर जे काही बघा जंबूलातील जे काही किरणं असतात बघा, ही हानिकारक किरणे असतात, हे किरणं बघा शोषून घेतली जातात. या ठिकाणी जर पाहिलं पृथ्वीच्या वातावरणामधील जे काही अतिनील यूव्ही किरणापासून संरक्षण करतं, याची जी काही तरंग लांबी मित्रांनो ती 750 नॅनोमीटर ते 1 मिलीमीटर इतकी असते. त्याची तरंग लांबी दृश्य प्रकाश किरणांपेक्षा जास्त असते. सूर्यप्रकाशाचा बघा 47% भाग ह्या अवरक्त किरणांनी व्यापलेला असतो बघा. आणि जंबूलातील जे काही किरणं आहेत किंवा अतिनील किरणांच्या सान्निध्यामध्ये त्वचेखाली बघा जीवनसत्व ड तयार होत असतं. लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने कशी दिसतील? तर बघा तुम्ही जर लाल काचेतून पाहिलं तर काळ्या रंगाची आपल्याला दिसतात. बघा लक्षात ठेवायचं आहे, झाडाची हिरवी पाने काळ्या रंगाची आपल्याला दिसतात. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा वावी लागते. काय प्रश्न आहे बघा, जे काही आपलं कार्य आहे, जे काम आहे, हे घडून येण्यासाठी कोणती ऊर्जा वावी लागते? तर रूपांतरित ऊर्जा, ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ऊर्जा बघा मित्रांनो, एका स्वरूपामधून दुसऱ्या रूपामध्ये जाताना कार्य घडून येत असतं. ऊर्जेचं एका रूपामधून दुसऱ्या रूपांतर करता येत असतं. बघा एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा काय होती? तर बघा जमिनीवर मुक्तपणे पडत असते तर तिची ऊर्जा बघा मित्रांनो स्थिर होत असते. पुढचा प्रश्न बघा, तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही कुठे असतात? स्थितीज ऊर्जा, तर जमिनीवर झोपलेला असतो त्यावेळेस बघा स्थितीज ऊर्जा काय असते? बघा कमीत कमी असते जमिनीवर झोपलेल्या असताना. स्थितीज ऊर्जा सूत्र बघा MgH असतं. बघा पुढचा प्रश्न बघा, पावसाळ्यामध्ये आकाशात दिसणारं सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनेचा परिणाम आहे? तर अपवर्तन, अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 सगळे या ठिकाणी बघा याला जबाबदारीत पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दूरदृष्टीता दोषामध्ये टिंबटिंब. तर बघा जी काय दूरदृष्टीता असते यामध्ये काय होतं? बघा डोळ्याचे भिंग आणि दृष्टीपटल यांच्यामध्ये बघा अंतर कमी होतं. लक्षात ठेवायचं आहे बघा, अंतर कमी होतं. ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर संदेश वहन. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञाने संदेशवहनाशी संदर्भामध्ये बघा लक्षात ठेवा. फायबर ऑप्टिक केबलमध्ये बघा काचेच्या तंतूच्या वेगवेगळ्या संख्या असतात आणि प्रकाशाच्या जलद प्रवासाच्या ज्वाळीद्वारे बघा डेटा प्रसारित करतात. बघा फायबर ऑप्टिकलचे 2 प्रकार पडत असतात. सिंगल मोड, छोट्या आकाराचे केबल एका बाजूने प्रकाशाचं वहन करतात. आणि मल्टीमोड, यामध्ये विविध प्रकारच्या किरणांचं वहन एकाच वेळी केलं जातं मल्टीमोडमध्ये.
फायबर ऑप्टिकचा उपयोग घरामधील इंटरनेट केबल यामध्ये सुद्धा केला जातो. आकाशाचा जो काही निळा रंग आहे मित्रांनो, प्रकाशाच्या टिंबटिंबचं उदाहरण आहे. तर आकाशाचा जो काही निळा रंग आहे मित्रांनो, प्रकाशाचं अपस्करण, ऑप्शन क्रमांक 3 आपला करेक्ट आन्सर आहे, बघा लक्षात ठेवा, अपस्करण. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, याचं स्पष्टीकरण बघू मित्रांनो. अपवर्तन म्हणजे काय? तर स्थिर पाण्याचा पृष्ठभाग वर आल्यासारखे जाणवणे, रात्री आकाशामध्ये तारे लुकलुकण्यासारखे दिसणे, हे काय बघा, अपवर्तन आहे. आणि परावर्तन लक्षात ठेवा, काजळीचा थर दिलेला धातुरूप गोळा पाण्यात बुडवल्यावर चांदीसारखा दिसत असतो. अपस्करण म्हणजे काय? आकाशाचा निळा रंग दिसतो. तिन्ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, स्क्रीनशॉट मारून ठेवा. अवरक्त किरणांचा स्रोत टिंबटिंब आहे. काय प्रश्न आहे बघा, अवरक्त किरणांचा स्रोत टिंबटिंब आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा, नर्स्ट ग्लोवर. कसा आहे बघा, नर्स्ट ग्लोवर. हिरा हा चमकदार दिसतो, याचं कारण विचारलं आहे. तर हिरा बघा, पूर्ण आंतरिक परावर्तन होतं, त्यामुळे बघा चमकदार आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचं आपल्याला, चमकदार आपल्याला पाहायला मिळतो. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान वेळ किती लागतो? बघा, जे काही सूर्याचे किरण आहेत हे पृथ्वीवर पडण्यासाठी बघा 8 मिनिटाचा वेळ लागतो. लक्षात ठेवायचं, 8 मिनिटं. कॅथोड किरणे, काय प्रश्न आहे बघा, कॅथोड किरणे टिंबटिंबकण तरंग असतात. तर ऋण विद्युत प्रभारित असतात मित्रांनो, कॅथड. लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक 1, ऋण विद्युत प्रभारित. पुढचा प्रश्न आहे बघा, तर बघा कॅथोड ट्यूब यामध्ये इलेक्ट्रॉन गण असते. ऋण विद्युत प्रभारित कणांना इलेक्ट्रॉन बीमद्वारे बघा उत्सर्जित करते आणि ते फॉस्फरस स्क्रीनवर प्रदर्शित करतात. या ट्यूबमध्ये हायड्रोजन वायू या ठिकाणी वापरला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रकाशाची अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात? त्याला प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रकाशाची अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं अपस्करण असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रकाशाचे विविध रंगामध्ये होणारे विचलन म्हणजे काय? अपस्करण असतं, त्याला आपण बघा रिफ्रॅक्शन असं म्हणतो. प्रिझमवर बघा पांढरा प्रकाश पडला असता त्यामधून 7 विविध रंगाचं रंग तयार होत असते. पुढचा प्रश्न आहे बघा, वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती भिंग वापरली जाते किंवा काच वापरली जाते? तर बहिर्वक्र. लक्षात ठेवा मित्रांनो, बहिर्वक्र. पुढचा प्रश्न आहे बघा, दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणतं भिंग वापरतात? दूरदृष्टी. याचं करेक्ट आन्सर आहे बघा, बहिर्वक्र भिंग या ठिकाणी वापरलं जातं. लक्षात ठेवा, बहिर्वक्र. भारतीय होमरूल चळवळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती? अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक 3, आयर्लंड. या ठिकाणी बघा, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, आयर्लंड. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील बघा, ते सगळे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अभिनव भारत या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी होतं? तर नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो अभिनव भारत या संघटनेचं मुख्यालय होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणत्या वर्षी म्हणजे कोणी केली? तर मित्रांनो, 1939 साली सुभाषचंद्र बोस, लक्षात ठेवा, सुभाषचंद्र बोस यांनी अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. आणि आज हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अस्तित्वामध्ये सध्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जाती निर्मूलनासंदर्भामध्ये एक गाव एक पानवठा ही चळवळ कोणी सुरू केली? काय प्रश्न आहे बघा, जाती निर्मूलनासंदर्भामध्ये. करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे बघा, बाबा आढाव. लक्षात ठेवायचं आहे बघा, बाबा आढाव याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 1970च्या दशकामध्ये बाबा आढाव पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते बघा. तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून सुद्धा ते काम करत होते बघा. त्यांनी काय केली होती, एक गाव एक पानवठा ही चळवळ चालू केली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1899 टिंबटिंब यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. कुणी केला मित्रांनो, वी दा सावरकर यांनी बघा या ठिकाणी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला होता. कोणी? वी दा सावरकर यांनी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? स्वराज्य जे काही पक्ष होता बघा त्याचे संस्थापक विचारले. याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, चित्तरंजन दास. लक्षात ठेवा मित्रांनो, स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते बघा, चित्तरंजन दास हे होते. 1920 काय झालं होतं मित्रांनो, असहकार चळवळ चालू होती. 1922 काय झालं होतं, तर चौरी चौरा घटना झाली होती. 1922 असहकार चळवळ स्थगित झाली होती. 1923 काय झालं होतं मित्रांनो, नाराज काँग्रेस तरुणांनी काँग्रेस सोडून स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती बघा. आणि त्याचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास आणि सचिव होते मोतीलाल नेहरू. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? सांगा पटकन, याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 1936. लक्षात ठेवा मित्रांनो, 1936 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. कधी? 1936 15 ऑगस्ट 1936 रोजी. लक्षात ठेवायचं आहे, संस्थापक आणि अध्यक्ष आणि खजिनदार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचं मुखपत्र होतं बघा जनता. लक्षात ठेवायचं बघा जनता, याचं करेक्ट आन्सर आहे. धोरण होतं काबाड कष्ट करणाऱ्या वर्गाचं हित जोपासणं. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने मित्रांनो बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली होती. लक्षात ठेवायची, याचे संस्थापकच होते मदन मोहन मालवीय. कधी झाली? 1916 स्थापना झाली होती मित्रांनो. आणि आय आय टीचा सध्या या ठिकाणी याला दर्जा प्राप्त आहे बघा, आय आय टीचा. समजलं? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीगच्या संघटनेचे तर नवाब सलीमुल्ला. लक्षात ठेवायचं, हे होते बघा मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक. मित्रांनो, स्थापन झाली होती ढाका या ठिकाणी. पहिले अध्यक्ष होते आगा खान. कार्य होतं मुस्लिमांच्या मुस्लिमांसाठी राजकीय स्थान मिळवणे. महत्त्वाचे नेते कोण होते? बॅलिस्टर जिना आणि लियाकत अली होती बघा. आणि पाकिस्तानची मागणी 1930 झाली होती, मोहम्मद इक्बाल यांनी केली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामधील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते? कोण होते मित्रांनो? लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रामधील होमरूल चळवळीचे प्रणेते होते. कोण होते? लोकमान्य टिळक. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई कामगार संघाची जी काही स्थापना आहे मित्रांनो ती कोणी केली? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? काय प्रश्न आहे? बॉम्बे असोसिएशन. करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बघा, नाना जगन्नाथ शंकर सेठ. लक्षात ठेवायचे बघा, यांनी केली होती. नाना जगन्नाथ शंकर सेठांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हणतात? नाना जगन्नाथ शंकर सेठ यांना. ही महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना होती बघा. 1852 कधी बघा? 1852 मुंबईमध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती बघा. लक्षात ठेवायचं आहे, उद्देश होता जनतेचे प्रश्न सोडवणे. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंबे यांनी केली. काय प्रश्न आहे? भारत सेवक समाजाची स्थापना तर गोपालकृष्ण गोखले. लक्षात ठेवायचं बघा, ऑप्शन क्रमांक 4 यांनी केली होती भारत सेवक समाजाची स्थापना. देशभक्ती जागी करणे, जाती भेद नष्ट करणे, शिक्षण हे याचा हेतू होता बघा. आणि महात्मा गांधी हे गोखलेंना आपले गुरु मानत होती. आणि ते मवाळ काँग्रेस नेते होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बघा त्यांनी स्थापना केली होती. हे पण आपल्या लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? काय? रामकृष्ण मिशन. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 1897 ऑप्शन क्रमांक 1 1897 स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्त्रियांसाठी प्रथम उभारलेली संघटना कोणती होती? स्त्रियांसाठी प्रथम उभारलेली संघटना कोणती होती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी भारत स्त्री महामंडळ. काय नाव होतं बघा? भारत स्त्री महामंडळ. भारत स्त्री महामंडळ 1910 सरला देवी चौधरी यांनी स्थापन केलं होतं. आर्य महिला समाज 1882 पंडित रमाबाईंनी स्थापन केलं होतं. त्यानंतर भारत महिला परिषद 1904 रमाबाई रानडे यांनी स्थापन केलं होतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ढाका या ठिकाणी मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना झालेली. कुठं? ढाका या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक ए ढाका या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? लाला हरदयाळ यांनी तर कॅनडा अमेरिका या ठिकाणी मित्रांनो त्यांनी केली होती. कुठं? कॅनडा अमेरिका या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1828 आली रामजी भंगाडिया यांच्या नेतृत्वाखाली टिंबटिंब समाजाने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता. तर या ठिकाणी कोळी समाजाने केला होता. लक्षात ठेवायचं आहे, कोळी समाजाचा उठाव 1824 मुंबईमध्ये बघा नेटिव्ह इन्फंट्रीने केलेला जो काही उठाव आहे मित्रांनो तो ब्रिटिशांनी मोडला होता. आणि रामजी भंगडिया हे कोळी जमातीचे अधिकारी पोलीस दलामध्ये होते. या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बघा 1828 त्यांनी आली यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने सशस्त्र उठाव केला आणि 2 हा संघर्ष चालू होता मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, दक्षिण भारतामधील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती? तर मंदिर प्रवेश. लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो, मंदिर प्रवेशाशी संदर्भामध्ये होती बघा. वायकोम सत्याग्रह 1924-25
अस्पृश्यतेच्या वाईट प्रथेच्या विरोधामध्ये त्रावणकोर केरळ या ठिकाणी करण्यात आला होता. बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना तर बॉम्बे असोसिएशन, लक्षात ठेवायचं आहे बॉम्बे असोसिएशन.